मी काय म्हणायली, अनिलनं ना माणसं बोलावले असणार गाडी अडवण्यासाठी. करेक्ट गाडीत बसलोय ना आपण. गाडी बराबर आहे. आणि मी काय म्हणते, त्यांना आपण दिसूच की जरी नाही कळलं तरी आपण त्यांना सांगू की ही गाडी नाही ती गाडी अडवायची म्हणून. मग त्यासाठी भाऊजींच्या गाडीच्या पुढे जाणं गरजेचं आहे आपल्याला, नाहीतर आपल्यालाच त्यांची मदत करावी लागेल. नाही नाही, पुढे जायला पाहिजे आपण त्यांच्या. अहो काय चाललं तुमच्या दोघींचं खुसूर पुसूर? हाय, नाही काय नाही, असंच गप्पा मारले हो बायका बायकांच्या. असं भाऊजी मी काय म्हणाले, काय एवढी स्लो गाडी चालवली तुम्ही, न्या की जरा फास्ट. जयदीप भाऊजींच्या गाडीला टाका की माग. असं म्हणाले वे, मग आता बघाच. ओ फोन जाऊ द्या, रंगरंग रंगरंग रंगरंग. अरे हॉर्न दे, हॉर्न आधी. हा यांना काय झालं, हॉर्न का मारताय ते? अरे जय आलेकर, गाडी पळवलास का पहिलं गाडी? अरे पळव की. थांब, माझ्यासोबत रेस लावत आहे, दाखवतो यांना. जयदीप जाऊ दे की, अरे तू स्पीड वाढवलं तर ते अजून स्पीड वाढवतील. उगा काहीतरी होऊन बसायचं, तू नमता घे की. काय पाऊस पडून गेल्यावर झाड कशी टवटवीत दिसतात ना. वैकी रेणू ये, ये बस पाहून बस ना. चालतंय तोपनराव, अजून दोन चहा ना की रेणुका ताई. तुम्ही बी दर्शनाला जायला पाहिजे होत. अहो दादा म्हणून तर एवढे तयार झाले, पण त्यांच्या गाडीत जागच नाही. आणि ए बी म्हणले गौरी आणि जयाच्या कबाब मध्ये आपण हड्डी नको बनाय. अग मग बरोबरच आहे की. तस मी मला तुमच्या दोघांशी बोलायचंच होत म्हणून मी नाही गेले. हा बोला, काय बोलायचं होत? अग तेच की माझ्या बिझनेसच, मागल्या वेळेस अर्धवटच राहिलं ना ग. अग आता मी ते बोलणं अर्धवटच राहतय बघ. म्हणजे? अग ते मला आता आठवलं. चल की तुला एक गंमत दाखवायची. नाही नाही मी नाही येणार, माझ्या दादांची आधी बोलायचंय मला. अग ते नंतर बोलता येते की आपल्याला, पण ही येळ परत यायची नाही. चल आवर की. अहो तुम्हाला चहा प्यायचा होता ना, तो बी नंतर पिता येतोय. तू चल चल आवर लग. अग एवढे माग लागले तर जा की, तिथं काय आपण परत परत येणार आहे वय, आपण बोलू नंतर. जा की पुढे. काय बोलायचं, बाकी काही म्हणा, आपल्या पाहुण्यांचं प्रसंग अवधान मानलंच पाहिजे. खरंच आपल्या जयदीपचं वीक, घरातलं वातावरण असं बिघडाच्या मार्गावर असतानाच त्यानं हुशारीनं हे पिकनिकचं काढलं. बघा अगदी खरंय. बघा अहो जयदीपरावांमुळे ते समजे इथं मजा करायले. चला आपण आधी जाऊ त्यांना येऊ द्या मागून. चल की पहिले उचल. असं मग हॅलो काय ताईडे, कोणत्या गाडीत बसलाय तुम्ही? तू सांगितलंय तसंच केलंय. अग म्हणजे म्हणजे कोणत्या? उजव्या. तसं नाही ग, कलर कुठलाय गाडीचा? पांढरा पांढरा. ताईडे गाठलाच गोंधळ, कस बी आणि काय बी करून ती गाडी थांबवा. त्याच गाडीच ब्रेक फेल आहे. ओ, ओ, गाडी स्लो करा, या गाडीचं ब्रेक फेल आहे.
गपस काय बी काय येड्यावानी बोलायलीस? काय बी येड्यावानी नाही म्हणणार भाऊ, अरे खरंच ब्रेक लागणं झालाय. अरे थांबा थांबा, थोडं जोरात दाबून बघ. अरे जोरात काय, इथं ब्रेकवर उभा राहिलोय मी, लागण झालाय. घातलास घातलास गोंधळ. पण तुला कसं समजलं गाडीचे ब्रेक फिरायचे? ते काय झालं मला ना काय कळलंच नाही. ओ माझं असं कन्फ्युजन झालं. उदय अरे गाडीचा गेअर कमी करून गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न कर, बघ गेअर कमी होतात का ते. एसी कशाला? ताजी ताजी हवा खा की. तुझ्या भाषेत काय म्हणतात ते? हा नॅचरल नॅचरल हवा. नॅचरल नाही नॅचरल. हा तेच ते. ही हवा खा की शरीराला ऑक्सिजन मिळतय. माझं मोर्पी सोडून गेलं. हो थांबव, सांगितलं होतं ना तुला काचवर कर. माझं काही चुकलं असेल तर माफ करा बर का सगळ्यांनी. जाऊ बाई वर गेल्यावर भांडू नका माझ्याशी. अगं गप नजारा गप की थावड बंद ठेव ना तुझं. उदय अरे स्पीड कंट्रोल करून गाडी आता कुठल्या तरी झाडाला ठोक, काही पर्याय नाही आपल्याकडे. आता घाट सुरू होईल, भाऊजी तरी मध्ये जाईल गाडी. काय काय काहीतरी करतो मी, कंट्रोल करतो. तुम्ही दोघी गच्च धरून बसा. तुम्ही दोघी गच्च धरून बसा. तुम्ही गच्च धरून बसा, मी या डाव्या साईड डाव्या साईड. काय झालं? कुठे गेलतास तू? कुठेच नाही, टायर चेक करत होतो. मोरपीस मिळाला? वाह बस गाडी. काय नुसतं पुढं पुढं एक याच वाटे नसेल की पुढं. अहो पण इथून कुठं जायचंय, काय करायचंय काय मला कळेल का जरा? का काय हो काय काय गंमत काय आहे तुमची? का मला कटवण्यासाठी तुमची आयडिया होती? ए मेरे हम सफर इतना ना हो बेसबर, हम तुम्हें कितना चाहते हैं इसकी तुम्हें क्या खबर. चल 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 खेल. एक मिनिट थांबा. तुम्ही काय ते उदय आणि मल्हार दादाच्यातली उरलेली डोसली काय सकाळ सकाळ? रेणू मेरे लिए तो आपके आँखों की नशा ही काफी है मेरी मोहतरमा. काय चावटपणा चाललाय, शोभत वय असलं. अगं परिसर बघ, वातावरण बघ. आता ह्या वातावरणात चावटपणा नाही करायचं तर काय?
समूह गाणं गायचंय बघ. इथं कशा करता आणलं ते सांगा आधी. सांगतो की जरा धीर धर हात द्या हातात. चल सोडा कुणी बघितलं तर काय वाटल कोणाची. ए माझ्या बायकोचा हात आता धरलाय तुला काय प्रॉब्लेम आहे. चल निक दम दिला गेलं बघते ठीक आहे आता हात आता आणि डोळे बंद कर की. अहो काय चाललंय कर की जरा. हा चल 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 कुठं चल काय गंमत आणि काय काय. ह्या वाटेने चल तुम्हीच तर येत आहे आता मला. काय हा ये 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 आलोच बघ आपण रेणू अंगास ये 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 हा आता उघड डोळे. कुठं आहे गंमत. अगं ही काय गंमत ही बघ हे बघ आपल्या प्रेमाचा झोपाळा ह्या झोपाळ्यावर असं झुलायचं. ही गंमत आहे वय. हा तुला उभं राहून काय करणार आहे. ये बस 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 ये ये बस 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 अगं बस अजून एक गंमत आहे तुझ्यासाठी. अगं पया ही कधी आणली आणि गंमत. रेणू आय लव्ह यू. हे गंमत चुकली. रेणू आय लव्ह यू 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 आणि फक्त यू. आओ इस हमारे प्यार के झूले पर जिंदगी भर झूलते रहे. काय बघ असा घ्यायचा झोपाळा. एक झोका एक झोका सुखे काळजाचा ठोका एक झोका एक झोका एक झोका. माझ क्रिश होता वाच आई ग. अरे देवा काय झालंय तिथं कुठं हात लावायला तिथंच लागलंय मला. उदय लागलं नाही ना तुला. भाऊजी आवत ते बघा भाऊजी. अरे देवा डोकं गरगरायलं. जयदीप अरे ते बघ. ओ गॉड ग. अरे देवा ऍक्सिडेंट कसा झाला. अरे गाडीचं ब्रेक फेल झाला. व्हॉट मला लय समाधान वाटलं. जयदीपने माझं ऐकलं. आता देवीचं दर्शन चांगलं झालं म्हणजे मिळवलं. छान आहे ना. कंटाळा आला मला त्याचा वास घेऊन घेऊन. अहो त्यांच्या बरोबर गेले असते चांगली तर टाइमपास तरी झाला असत की. दादा माई हिचं ना लहान पोरासारखं असतंय बघा. अहो पाहुणं हे तुम्ही आम्हालाच काय सांगायला. म्हणून तर त्यांना तुमच्या सारख्या समजूदार माणसाकडे सोपवलंय नो. काय हो गंमत कर. किती पण आहेत. अहो सतत काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं हिला. मी काय म्हणतो आपण एखादा खेळ खेळूया का. खेळ शेखरराव आता परत उड्या मारायला लावताय वय मला. तेच की. नाही नाही तसं नाही. अहो बसून खेळू म्हणजे डोक्याने उड्या मारू की. म्हणजे अग आपण एकमेकांना कोडी घालू. हा चालतंय. पहिलं कोडं मीच घालतो. नीट लक्ष देऊन ऐकायचं बरं का. हा एक माणूस धोधो पावसात भिजत उभा आहे पण तरी बी त्याच्या डोक्यावरचे एकही केस भिजत नाही. कस त्यात काय एवढं. तो छत्री घेऊन उभा असणार बरोबर की नाही माई. अगदी बरोबर. नाही 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 छत्री बित्री काय नाही त्याच्याकडे. छत्री नसती मग त्याच्या डोक्यावर टोपी असेल. हा बरोबर. अहो माई साहेब टोपी घातली तरी केस भिजणारच ना. छत्री नाही टोपी बी नाही असं कसं होईल. तेच की. पाहुन तुम्हाला हे आमच्यावरनं तर सुचायला नाही ना. अरे हे तर मलाच सुचाय पाहिजे होत.
म्हणून तुम्हाला सांगते, टोपी घाला टोपी घाला, पण ऐकतच नाही माझं. बरोबर आहे बरोबर आहे, डोक्यावर जर का केसच नसतील तर काय बोले म्हणार. म्हणजे तो मीच असणार. दादासाहेब तुम्ही एकटेच नाही बर का, मी बी त्याच वाटेवर आहे आता. अहो काय माई, आपला गाडीचा ऍक्सिडेंट झाला असतो किंवा तिकडं ऍक्सिडेंट. अरे वा, सुन बाई, औ औ काय मला तुला बी लागले की सावकाश सावकाश लोक ते इथे दाखले. सुन बाई ना, बसा 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 सावकाश. काय झालं, कुठं लागले? नाही पायालाच लागले, पण कळवर पर्यंत यायचे. आय आय ग, खर देवा, अरे हे काय झालं, कस झालं, कुणी सांगल का? गाडी कोण चालवत होत? दादा हो मीच चालवत होतो गाडी, पण मी तरी काय करणार, गाडीचं ब्रेक फेल होत. पण ब्रेक फेल कसं झालं? तरी नशीब आम्ही लोक मागेच होतो म्हणून. मल्हार हे समज दर्शन घेऊन येताना झालं का जाताना? जाताना झालं माई, दर्शन न घेताच परत आलो. तरी नशीब ब्रेक फेल होऊन सुद्धा फारसं काही झालं नाहीये. हो भाऊजी, फारसं काही लागलं नाही हो, पूर्ण अंग शेकाटून निघालंय माझं. डोक्याला तर लय हादरे बसलेत माझ्या. हाय का? तेच ना, आधीच कमी आहे, पण या हादऱ्यामुळे मेंदून जागाच बदलल्यासारखी वाटायलीये. भाऊजी मी स्ट्रॉंग आहे म्हणून हे सगळं सहन करायले. तुम्ही जर त्या गाडीत असतात ना तर मेंदू सगळ बाहेर पडले असते. ए गप की जरा. सुनबाई माई, तरी बर उदयन गाडी चांगली कंट्रोल केली म्हणून, नाहीतर आमचं काही खरं नव्हतं. आंबाबाईच पावली म्हणायची. जयदीप जार त्यांना मदत कर, त्यांना मलमपट्टी लाव, औषध लाव. डॉक्टरला सांगायचं का आपण? नाही नाही, डॉक्टरकडे जायची गरज नाही, आणि ऍक्सिडेंट झालाय उगा पोलीस केस व्हायची. वाटेल बरं जरा आराम केले आणि एवढं काय झालं नाही, बळू नगस गुडघ्याला बांबला उडाकायला बरं वाटत. चालते सावकाश. लागलो एकमेकांना आधार द्या. सावकाश मल्हार सांभाळ, सावकाश सावकाश शिस्तीत. अम्मा जाओ गरम पाणी घेऊन जा, मुकामार लागलाय त्यांना, जरा शेक घेतील बरं वाटेल. जा जा जा. गौरी पहिलं जाऊन सोपानकडनं दहीभात घेऊन ये. हे काय खरं नाही, देवी मातेचं दर्शन न घेताच परत आलाय तुम्ही. दृष्ट काढाय पाहिजे, जा लवकर जा. होय माई. आंबाबाई काय चुकलं असेल तर माफ कर ग. व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.